मित्रांनो, आता आपला प्लॅन आहे काजू भाजायचा. मी तुम्ही मागे जे माझ्या बघताय तयारी चालली आहे काजू भाजायची. पहिला आपण दगड गोळा करणार, मग त्याच्यावरती आणि मेंबर बघा किती जमा झाले. 1, 2, 3, 4 चार मेंबर. तो छोटू मेंबर पण आम्हाला हेल्प करतो आहे काजू भाजायला. या काठ्या गोळा करायच्या काजू भाजायला. पहिला आपण चूल पेटवली, दगडं ठेवली, खाली लाकडं टाकली, रॉकेल त्याला खालती जाळ केला आणि आता वरती आपण त्या काजू ठेवले. काजू म्हणजे आपण जे उन्हाळ्यामध्ये आता ज्या जमा केलेल्या असतात काजू खाली जाऊन किंवा काढलेले असतात त्या सुक्या काजू, पहिला आपल्याला उन्हात तापवाव्या सुद्धा लागतात, त्या सुकतात तिकडे चांगल्या प्रकारे आणि मग चांगल्या सुकल्या की असा एक पत्रा ठेवायचा असतो. त्या पत्र्याला होल पाडलेला असतात खालती, कारण तो अग्नी असतो खालचा, तो वरती आला पाहिजे. आता हळूहळू या तुम्हाला भाजताना दिसत. मित्रांनो, ही आता माझ्या मागे बघताय की आपण काजू भाजल्या आणि त्या काजू भाजल्यानंतर त्या उलटायच्या असतात, कारण त्या जास्त आपण भाजून पण उपयोग नसतो. मित्रांनो, पुन्हा एकदा पत्रा ठेवायला काजू ओतायचं काम चालू आहे.
हे बघा मित्रांनो, ही आहे भाजलेली काजू। ह्याच काजू आपल्याला बाजारामध्ये मिळतात आणि ह्या आपण घरी भाजलेल्या। मित्रांनो ही बघा, काजू एकदा चीक बाहेर निघाला ना की अशी ही आग पकडते काजूला, आणि आग पकडल्यानंतर ती पुन्हा थोड्या काळ्या झाल्या की सरळ उलटायची असते। ते भाजलं हो, मित्रांनो ही कोकणातली काजू भाजायची फार जुनी पद्धत आहे। या पद्धतीमध्ये अजून काही तसा नाविन्य नाही आलेलं आहे। जुन्या वेळी आम्ही पत्रे खिळ्याने ठोकायचो, खिळ्याने त्याला होल पडायचे। आत्ताहीसुद्धा तीच प्रोसेस आपण वापरतो। जंगलामध्ये लाकडं गोळा करून ती जाळायची, त्याच्यावरती पत्रा ठेवायचा, दगड गोळा करायचे। त्याच पद्धतीने आपण आत्ता पण ह्या काजू आपण भाजायचं काम करतो। ही काजू आपण ह्याच्या भाजतो, ह्याच्या गोळा करतो, त्याच्यासाठी पहिल्या जंगलात जावं लागतं, मग ते काजू काढायला लागतात। मग ते सुके असल्या तर कधी कधी आपली झाडं असतात स्वतःची, मग त्या झाडांवरती ते काजू सुकवावे लागतात, त्याची राखण करावी लागते की कोणी ते घेऊन नाही गेलं पाहिजे। पडलेल्या काजू गोळा करायचे असतात। तर ही अशी प्रोसेस करत करत थोड्या थोड्या आपण काजू जमवतो। मग त्या एक टोपली, कधी दोन टोपली, तीन टोपली अशा त्या काजू जमा होतात, आणि एकदा त्या जमल्या की मग त्या आपल्याला भाजायच्या असतात। मित्रांनो हे बघा ढग, हे ढग कसे अगदी आकारात दिसतं तुम्हाला, जसं कोणीतरी चित्रच रंगवलं आहे। आणि त्या ढगांचा गडगडसुद्धा व्हायला लागलाय। मित्रांनो मस्त वारा सुटला आहे, पूर्ण पाऊस आता भरला आहे वरती आकाशात, आणि या पावसामध्ये आता आम्ही काजू भाजतो। अजून हे लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न करतो, कारण एकदा पाऊस पडला की इथे आम्हाला काजू नाही भाजता येणार। आणि वारा पण अगदी मस्त थंडगार सुटलेला आहे, आकाशात ढग अगदी धावत आहेत।